हॅलो डिअर स्टुडंट्स, मी प्राध्यापक राम आपल्या सर्वांचे माझ्या मॅथ गुरु राम एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करत आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ पुढे आवडेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. 2.2 त्याच्यामधलं आपण अपोलिनियस प्रेम आहे, अपोलिनियसचे थिअरम आपण बघणार आहोत. आता अपोलिनियस थिअरममध्ये हे लक्षात ठेवायचं की मिड पॉईंट म्हणजे काय म्हणतो त्याला, मध्यबिंदू, हे शब्द लक्षात ठेवायचा. मिड पॉईंट जर आला तर आपल्याला काय अपोलिनियस थिअरम बघायचं आहे. मग आता अपोलिनियस थिअरम कशाला म्हणतो बघा. आता याच्यामध्ये ए बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर म्हणजे याचा इज इक्वल टू 2AM स्क्वेअर, त्याच्यानंतर दोन्हीपैकी एक प्लस 2BM स्क्वेअर म्हणजे काय, ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग बरोबर मिड पॉईंट पकडायचा 2AM वर्ग अधिक दोन्हीपैकी एक, कारण नेहमीचं मिड पॉईंट आहे, 2BM वर्ग ऑर CM वर्ग. आता दिलेल्या याच्यामध्ये बघा, आता अपोलिनियस थिअरम बघू आपण, अतिशय सोपा आहे. त्रिकोण ABC-मध्ये M हा बिंदू BC-चा मध्यबिंदू आहे. आता मध्यबिंदू जर आला तर आपलं काय घेतो आपण, BM इज इक्वल टू CM. ओके, मध्यबिंदू असेल तर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2BM वर्ग और 2CM वर्ग, दोन्हीपैकी कोणती आहे घ्या. इन ट्रायंगल ABC, AM इज अ मिड पॉईंट ऑफ साईड BC म्हणजे BM इज इक्वल टू CM, इन देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, आपल्याला हे प्रूफ करायचं. आता गिवन म्हणायची मुलांसाठी पक्ष, इथून ते इथपर्यंत मध्यबिंदू, इथपर्यंत काय म्हणूया त्याला, पक्ष म्हणूया इंग्लिशच्या मुलांसाठी. इन ट्रायंगल ABC पासून तर साईड BC इथपर्यंत गिवन तुमचा जसा आहे तसं लिहून टाकायचं त्यामध्ये. ओके, मग आता एवढंच पॉईंट वाढवायचं तर एम लंब BC, एम परपेंडिक्युलर BC म्हणजेच काय, BM बरोबर CM म्हणजे कशामुळं, की तुमचा मिड पॉईंट असल्यामुळं. आपल्या काय प्रूफ करायचं बाळांनो, आता हे साध्य मराठीच्या मुलांसाठी, इथून तिथपर्यंत तुमचं साध्य जसं आहे तसं साध्य लिहून टाका. ओके, त्याच्यानंतर इंग्लिशच्या मुलांसाठी हे टू प्रूफ, काय टू प्रूफ, AB² प्लस AC² इज इक्वल टू 2AM² प्लस 2BM² म्हणजे AB² अधिक AC² बरोबर 2AM² अधिक 2BM². हा आपलं झालं आहे ते जसं आहे तसं क्वेश्चनमधलं इथपर्यंत. आता बघा प्रूफ, आपलं प्रूफ करायचं साय सिद्धता. दोन ट्रँगल बघायच्यामध्ये, पहिला आहे ट्रँगल AMB, दुसरा आहे AMC, दोन ट्रँगल आहेत, दोन त्रिकोण हो की नाही, पहिला AMB त्रिकोण दुसरा AMC त्रिकोण. आता आपल्या याच्यामध्ये PGT वापरायचं, आपल्याला दोघांकडे पण PGT वापरायचं आहे, म्हणजे काय वापरायचं बाळांनो, पायथागोरचा प्रमेय वापरायचं आहे याच्यामध्ये हो की नाही. मग आता काय आहे पायथागोरचा प्रमेय तुम्हाला सांग, माहिती आहे काय आहे, पहिला त्रिकोण उचला कोणता AMC, पायथागोरस काय येईल AB² इज इक्वल टू AM² प्लस MB² AB² बरोबर AM² अधिक MB² आता दुसरं बघा, आता दुसरं ट्रायंगल पकडा AMC म्हणजे इन ट्रायंगल AMC. आता PGT वापरायचं आहे, PGT AC² इज इक्वल टू AM² प्लस MC² याला एक नंबर द्यायची इक्वेशन, याला एक नंबर द्यायचा, याला दोन नंबर, याला वन नंबर टू नंबर्स. ओके, मग दोघांची ॲडिंग करा. बघा आता इथे दिलेलं आहे सिद्धता, इन ट्रायंगल ABC राईट अँगल आहे, राईट अँगल म्हणजे काय काटकोन त्रिकोण. मग आता PGT वापरा, पाहिलेला काय आला, चला AB² इज इक्वल टू AM² प्लस BM² इज ए नंबर वन, AB² बरोबर AM² अधिक BM², याला समीकरण एक द्या. ट्रायंगल AMC इज अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, बाय PGT पायथागोरस वापरा, काय येईल याच्यामध्ये AC² बरोबर AM² अधिक MC² AC² इज इक्वल टू AM² अधिक MC² किंवा CM² नंबर दोन. मग आता वनला पकडा सगळ्यांना बघा, वन आणि टूला पकडा, ॲडिंग फ्रॉम वन अँड टू, काय म्हणायचं, ॲडिंग फ्रॉम वन अँड टू म्हणजे काय करायचं, एक आणि दोनची बेरीज करा. बघा आता याची बेरीज करा, AB² अधिक AC² आलं तसं तसे, राईट हँड साईड म्हणजे उजवी बाजू, सॉरी डावी बाजू घेतली, आता उजवी बाजू AM² अधिक BM² आहे, तसंच AM² अधिक BM² अधिक
हे एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. आपल्याला काय करायचं होता, मग आता हे एम एम स्क्वेअर आहे तसंच बी एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे तसंच. आता बघा सी एम स्क्वेअर म्हणजे सी एम बरोबर बी एम, म्हणजे सी एमची किंमत काय टाकायची बाळांनो, बी एम टाकायचं आहे. बी एम का बरं, कारण लिहायचं इथं गिवन. कशावरून घेतलं आपण बाळांनो, हे पक्ष ओके ना, पक्ष घेतलं. आता बघा, आता ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर एम अधिक एम किती आलं बाळांनो, दोन एम वर्ग. बी एम अधिक बी एम किती आले, दोन बी एम वर्ग. म्हणजे काय आलं आता बाळांनो, वन प्लस वन टू आणि वन प्लस वन टू ओके ना, म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू टू एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर. आपलं काय होईल, हे प्रूफ झालं हे ओके ना, हे काय झालं आपलं सिद्ध झालं. बघा झालं का सिद्ध, काय म्हणूया, हेज प्रूफ, हेज प्रूफ, हे सिद्ध झाले, हे सिद्ध झाले. कसे केलं तुम्हाला कळलं, पहिला ट्रायंगल पीजीटी, दुसरा ट्रायंगल पीजीटी, पहिला त्रिकोण पायथागोरसचे प्रमेय, दुसरा त्रिकोण पायथागोरसचे प्रमेय, दोन पहिल्यांची आणि दुसऱ्याची काय करायची, ॲड करायची. फक्त आता इथे काय पक्षाचं फक्त बाज उचलायचं आहे, सी एमची किंमत काय, बी एम, सी एमच्या ऐवजी बी एम टाकून द्या. मग आता ए एम अधिक ए एम, एक ए एम अधिक ए एम किती झालं, टू ए एम स्क्वेअर. बी एम अधिक बी एम, बी एम प्लस बी एम किती आले, टू बी एम. म्हणजे आपलं हे काय झालं, आपलं याला म्हणतं अपोलिनियस थिअरम किंवा अपोलिनियसचे प्रमेय असे आपल्याला करता येईल. तर 2.2 पहिलं उदाहरण, त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे, म्हणजेच काय, क्यू एस बरोबर एस आर. जर पी क्यू बरोबर 11, पी आर बरोबर 17, पी एस बरोबर 13, तर क्यू आरची लांबी काढा. बघा आता इथून इथपर्यंत लिहून टाकत म्हणायची मुलांनी, कुठपर्यंत, इथपर्यंत लिहून टाकायचं सगळं, इथपर्यंत तिथून तिथपर्यंत क्यू आर बरोबर क्वेश्चन मार्क स्टार्टलाच घ्यायचा. इंग्लिशच्या मुलांनी इन ट्रायंगलपासून तर इथपर्यंत 5, पी एस सी गुण 13, पी सी पी एस 13 आणि क्यू आर क्वेश्चन मार्क्स ओके ना. मग आता एस इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर गिवन आहे, म्हणजेच काय, क्यू एस इज इक्वल टू एस आर. इथे लिहून ठेवलं मी क्यू एस इज इक्वल टू एस आर. समजा आता क्यू एस 6 आली, एस आर सुद्धा किती येणार आहे, 6, 6 प्लस 6 12. आता बघ गिवन क्यू आर क्वेश्चन मार्क जसं आहे तसं. आता तिथे काय दिलेलं आहे, पी क्यू 11, पी आर 17, त्याच्यानंतर पी क्यू इज पी एस इज इक्वल 13 आणि आपलं क्यू एस फाईन करायचं याच्यामध्ये. बघा आता क्यू एस इथे क्यू आर क्वेश्चन मार्क आणि क्यू एस सुद्धा क्वेश्चन मार्क, क्यू एस ऑर एस आर क्वेश्चन मार्क. बघा आता मग काय वापरायचं याच्यामध्ये, मिड पॉईंट आला आहे, मिड पॉईंट मध्यबिंदू, मध्यबिंदू शब्द आला, मिड पॉईंट जर शब्द आला हे असं करून ठेवा. याला काय वापरायचं, अपोलिनियस थेरम म्हणायचे. याचे पण मिड पॉईंट शब्द जर आला याच्यामध्ये की अपोलिनियस थेरम लक्षात ठेवा. आता काय बाय अपोलिनियस, बाय अपोलिनियस थेरम अपोलिनियसचे प्रमेय काय बोलण्याच्यामध्ये. बघा आता पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू टू पी एस स्क्वेअर प्लस टू क्यू एस स्क्वेअर. पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोन पी एस वर्ग अधिक दोन क्यू एस वर्ग, हा आपला झाला अपोलिनियस. आता किंमत पुट करा, पी क्यूची किंमत किती, 11, म्हणजेच काय, 11चा स्क्वेअर प्लस पी आरची किंमत किती, 17, 17चा स्क्वेअर इज इक्वल टू टू इन टू काय मग पुढे 2 गुणिले पी एस म्हणजे 13चा स्क्वेअर ओके. त्याच्यानंतर हे 2 प्लस टू क्यू एस आपल्याला नाही किंमत याच्यामध्ये आहे तर तेव्हा क्यू एचा स्क्वेअर. बघा आता किमती फूट केले, 11चा वर्ग 17 अधिक 17चा वर्ग बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग अधिक 2 क्यू एस स्क्वेअर नाही आपल्याला काढायचं, आपला 11चा स्क्वेअर 121 प्लस 17चा स्क्वेअर 289 प्लस 2 इंटू 13चा 169 प्लस 2 क्यू एस स्क्वेअर. म्हणजेच 11चा वर्ग 121 आला बाळांनो, 17चा 289 गुणिले 2 गुणिले किती बाळांनो, 13चा वर्ग 169 म्हणजे आता प्लस अधिक 2 क्यू एस वर्ग. मग आता हे बघा, आता याच्यामध्ये आता हे करून टाका बेरीज, इथं चिथं इज इक्वल टू आहे, इथे पण काय पाहिजे आपल्याकडे, चुकून झालं इज इक्वल टू पाहिजे. मग आता दोघांची बेरीज किती येईल, ही 410 410
इज इक्वल टू दोघांचा गुणाकार केला 338 338 अधिक 2qs² 2qs² मग आता हे प्लस इकडे काय बघा नो मायनस 410 मायनस 338 410 338 गेले किती राहिले बघा नो 72 मायनस करायचे वजाबाकी करा 2qs² हे 2 गुणिले इकडे काय बघा नो भागिले होईल म्हणजे 72/2 इज इक्वल टू qs² 2 + 2 = 6 एक राहिला 2 × 6 = 12 म्हणजे 2 × 3 = 6 = 1 7 − 6 = 1 12 झालं 2 × 6 = 12 म्हणजे किती झालं qs² इज इक्वल टू 36 मग आता याचा स्क्वेअर रूट घ्या टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन काय वर्गमूळ qs चा qs येईल आणि 36 चा वर्गमूळ 6 36 चा स्क्वेअर रूट किती आलं 6 म्हणजे आता हे लक्षात ठेवा आपला qs 6 आली sr सुद्धा किती येणार आहे 6 काय कारण त्याला की मिड पॉईंट म्हणजे त्याला याचं qs इज इक्वल टू sr कंसात लिहा काय qsr म्हणजेच काय s इज द मिड पॉईंट ऑफ क्यू अँड आर म्हणजे s हा qr चा मध्यबिंदू आहे म्हणजे दोन्ही qs ची किंमत किती आली बघा आता येथे इज इक्वल टू लिहून टाका qs इज इक्वल टू 6 म्हणजे qr सुद्धा किती येईल बघा नो 6 तर काय कारण सांगितलं तुम्हाला मी मिड पॉईंट मग आता आपलं काय काढायचं बघा इथे qr काढायचं आपलं qr इज इक्वल टू काय बघ qs + sr काय qs + sr qr इज इक्वल टू qs अधिक काय म्हणे प्लस sr qr ची व्हॅल्यू टाका qr ची 6 + 6 किती आले बळांनो 6 + 6 = 12 म्हणजे qr बरोबर आपल्याला किती आलं याची किंमत 12 आली 12 आली आहे qs इज इक्वल टू 12 सेकंड एक्झाम्पल दुसरं उदाहरण त्रिकोण ABC AB = 10 AC = 7 BC = 9 CM क्वेश्चन मार्क आपला हा काढायचा बळांनो क्वेश्चन मार्क मग आता इन ट्रायंगल ABC AB इक्वल टू 10 टोटल 10 येईल एवढा मग हा किती येईल मग 5 5 का मिड पॉईंट BAMB एम इज मिड पॉईंट बी अँड ए एम आहे बी अँड एचे मध्यबिंदू आहे AC इज इक्वल टू 7 म्हणानो गिवन आहे BC इज इक्वल टू 9 ओके आणि AB इज इक्वल टू 10 आपल्याला CM फाईन करायचं आहे आता इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये दिलेलं आहे आता मी काय म्हटलं मिड पॉईंट शब्द आला एम इज मिड पॉईंट काय वापरायचं आपण थेरम गिवन लिहिलं सगळं आपलं BMA म्हणजे BME इज अ मिड पॉईंट ऑफ BNA एम हा BNA याचा मध्यबिंदू आहे म्हणजेच काय म्हणता येईल बाळवण्याच्यामध्ये बाय अपोलनीय थेरम कोणता थेरम अपोलनीय थेरम म्हणजे अपोलनीयचे प्रमेय काय सांगतं ते CB² + CA² इज इक्वल टू 2CM² + 2BM² बळव आता आपल्याला माहिती आता AB किती आपल्याकडे 10 आहे म्हणजे आता का बरं AB 10 आहे गिवन दिलं याच्यामध्ये मग आता BM काय येईल BM इज इक्वल टू MA इज इक्वल टू किती येईल तो 5 का बरं दिलं आहे कारण मिड पॉईंट ओके आता मग हाय किती येईल इथे 5 हा सुद्धा 5 आहे इथे लिहिलेला मग आता पुट द व्हॅल्यू CB² 9² + CA² 7² + 2CM² 5 + 2BM² 5² म्हणजे किती 9² = 81 + 7² = 49 2CM ॲज इट इज प्लस 5² = 25 25 2 = 50 म्हणजे 9² = 81 7² = 49 2 × CM² आहे तसंच अधिक 2 आहे तसंच 5² = 25 25 × 50 एवढा आला होता आता हे बघा आता काय करायचं आहे दोघांची ॲडिशन किती आले 9 + 1 = 10 1 × 1 = 8 + 4 = 12 + 1 = 13 इज इक्वल टू म्हणजे 9 + 9 = 10 1 आला 8 × 5 = 13 x = 30 2CM² दिलं तरी चालेल +50 आता हे प्लस इकडे बाळांनो मायनस होईल म्हणजे 130 - 50 इज इक्वल टू 2 × CM² म्हणजे एका जाडून 130 पक्षी ते 50 गेले 130 - 50 किती येणार आहे बघा आता याच्यामध्ये ते पण आपलं काढता आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं आन्सर जे येईल ते अगदी परफेक्ट आलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवा की आपण नेसत का वापरायचा शब्द लक्षात ठेवायचा मिड पॉईंट किती आले एका जाडून 130 होते 50 गेले किती राहिले 80
ओके ए टी इज इक्वल टू टू इंटू सी एम स्क्वेअर ओके ये टू मल्टीपल इकडे काय मिळणार नो डिवाइड होईल मग आता काय येईल मग ए टी डिवाइड बाय टू इज इक्वल टू सी एम स्क्वेअर टू वन चा टू टू फोर चा झिरो फोर्टी म्हणजे किती आलं आहे सी एम स्क्वेअर इज इक्वल टू फोर्टी बेग बे बेचोगाट बे शून्य शून्य सी एम्स किती आलं बघा नो चाळीस आपला आता बघा आता चाळीस हे करायचं काय स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड काय घ्यायचं बघा नो स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही बाजूचा काय घेऊ वर्गमूळ घेऊ ना काय घेऊ बघा नो वर्गमूळ घेऊ ना मग काय आता याच्यामध्ये सी एम इज इक्वल टू अंडर रूट फोर्टी मग आता ह्याचे फॅक्टर आपल्या पाडता आले पाहिजे कुणाचे फोर्टीचे मग काय आलं रे सी एम इज इक्वल टू सी एम इज इक्वल टू फोर्टीचे काय येईल फोर इंटू टेन ओके मग ट्वेंटी टूचा फोर्टी येईल पण एक त्याच्यामध्ये काय पाहिजे नंबर एक स्क्वेअर पाहिजे एक वर्ग पाहिजे चार गुणे दहा दहावी चौक चाळीस सी एम इज इक्वल टू फोरचा स्क्वेअर रूट टू दहाचा पडत नाही आहे जेटीच म्हणजे चारचं वर्गमूळ बाळानं दोन आलं दहाचं वर्गमूळ पडत नाही आहे तसंच म्हणजे आपल्याला सी एमची किंमत आपली किती आली बाळानो दोन वर्गमूळ दहा म्हणजे सी एम इज इक्वल टू किती आली टू अंडर रूट टेन दहा दोन वर्गामुळं दहा हे आपलं काय उत्तर येईल ते टू पॉईंट टूमधलं तिसरं एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल आकृतीमध्ये रेक पी एस ही ट्रायंगल त्रिकोण पी क्यू आरची मध्यगा आहे पी एस काय आहे मध्यगा आहे व पी टी पर लंब क्यू आर पी टी लंब क्यू आर तर सिद्ध करा प्रूव दॅट वन नंबर इन द फिगर सेगमेंट पी एस इज अ मीडियन ट्रायंगल पी क्यू आर पी टी परपेंडिक्युलर क्यू आर प्रूव दॅट सिद्ध करा दोनांना दोघांचं पण पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड नंबरला पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आपल्या याच्यामध्ये काय सिद्ध करायचं बघा काय प्रूव करायचं आपला नेहमीप्रमाणे गिवन इथून मराठी मुलांसाठी इथून पक्ष कुठपर्यंत लिहायचा पक्ष आपल्याला क्यू आरपर्यंत हा झाला आपला बाळांनो पक्ष आहे तसेच देऊन टाका कुठे या पक्षामध्ये इथे मी जागा सोडलेली आहे तुमच्यासाठी जागा आहे नंतर इंग्लिशच्या मुलांसाठी सेगमेंट पी एस इज द मीडियन ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू पी टी परपेंडिक्युलर क्यू आर मग आता जसं आहे तसेच पण इंग्लिशच्या मुलांनी मराठी मुलांनी मराठीमध्ये लिहा इंग्लिशच्या मुलांनी इंग्लिशमधून लिहून टाका इथे लिहून टाका पूर्ण मग आता क्यू एस आर क्यू एस आर एस इज अ मिड पॉईंट ऑफ क्यू एन आर एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे म्हणजेच काय येईल याच्यामध्ये क्यू एस बरोबर एस आर हो की नाही नंतर टी एस आर टी एस आर म्हणजेच काय एस इज अ मिड पॉईंट ऑफ टी एन आर म्हणजेच काय टी एस इज इक्वल टू एस आर टी एस आर इज इक्वल म्हणजे टी आर इज इक्वल टू काय बाळांनो टी एस प्लस एस आर हे सर गिवन अजून एक काय येईल आपलं तिसरं क्यू टी एस काय एक नंबरला एक क्यू एस आर झाला दोन नंबर टी एस आर तीन नंबर क्यू टी एस म्हणजे क्यू टी इज इक्वल टू टी एस ओके हे पण लक्षात ठेवा याच्यामध्ये मग आता इथे लिहून ठेवतो मी क्यू टी एस हा पण आला पाहिजे म्हणजे नंबर एक क्यू एस आर नंबर दोन टी एस आर नंबर तीन क्यू टी एस म्हणजे आपलं हे मध्यबिंदू कळलं पाहिजे टू प्रूव आता काय प्रूव जसं आहे तसं लिहून टाका काय टू प्रूवमध्ये नंबर वन टू आहे तसं लिहिलं आपण इथे आता प्रूफ सिद्धता आता काय गिवनमध्ये पी एस पी एस इज अ मीडियन पी एस काय बाळांनो मध्यगा आहे मीडियन आहे म्हणजेच काय क्यू एस इज इक्वल एस आर बरोबर आपण टू क्यू आर म्हणजे क्यू एस आर याला नंबर वन म्हणा काय म्हणा ज्याला नंबर याला नंबर वन इक्वेशन नंबर वन आता बघा पुढे आता हा ट्रायंगल पकडा सगळ्यांनी कोणता बाळांनो हा ट्रायंगल त्रिकोण कोणता पी पी टी एस बघा आता याला पी जी टू आपला याला एक नंबर म्हणा ट्रायंगल पी टी एस मग काय आलं तर पी टी एस मग टी नाईन नाईन्टी डिग्री याला पायथागोरस वापरा काय वापरा ज्याला पी जी टी मराठीच्या मुलांनी पायथागोरसचं प्रेम आहे हा ट्रायंगल पकडला काय येईल मग ह्याच्यामध्ये पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर पी एसचा वर्ग बरोबर पी टी वर्ग अधिक टी एस वर्ग नंबर याला काय म्हणायचं याला वन याला म्हणजे नंबर टू आता झाला हा ट्रायंगल पुढचा त्रिकोण घ्यायचा पी टी आर कोणत्या वेळानं पी टी आर हा ट्रायंगल दुसरा ट्रायंगल याला पण पी जी टी वापरा मराठीच्या मुलांसाठी पायथागोरसचा प्रेम आहे
मला पी टी आर म्हणजे काय पी आर वर्ग बरोबर पी टी वर्ग अधिक टी आर वर्ग पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर याला नंबर तीन म्हणायचं. मग बघा आता मग आता टी आरची किंमत काय बघा आता टी आर म्हणजे कोण एवढा टी आर आहे बघा आता इथपर्यंत म्हणजे टी एस अधिक एस आर दोघांची बेरीज करा टी एस अधिक एस आर मग टी आरच्या ऐवजी दिल्या टी एस अधिक एस आर इथं काय स्क्वेअर आहे मग इथे पण काय स्क्वेअर ओके. मग आता पी आर स्क्वेअर आहे तसाच पी टी स्क्वेअर आहे तसाच आता ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरायचा इथे कोणता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल काय ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे टी एस स्क्वेअर प्लस टू टी एस इंटू एस आर प्लस एस आर म्हणजे टी एसचा वर्ग अधिक दोन गुणिले टी एस गुणिले एस आर अधिक एस आरचा वर्ग इथपर्यंत झालं. मग पी आर स्क्वेअर आहे तसंच पी टी आणि टी एसची किंमत बघा फळावर काय आता पी टी आणि टी एस कुठे दिसतं तुम्हाला पी टी आणि टी एस याची व्हॅल्यू काय प्लसची व्हॅल्यू काय म्हणून पी एस कसं घेतला म्हणून फ्रॉम टू वरून घेतो आपण ओके नाही अजून बघा आता पी टी स्क्वेअर आहे पी एस याच्या ऐवजी काय लिहिलं म्हणून पी एस स्क्वेअर कशावरून फ्रॉम टू दोन वरून ओके प्लस टू टी एस आहे तसंच आता एच एस एस आरची व्हॅल्यू बघा इथे काय एस आर बरोबर वन अपॉन टू क्यू आर एस आरच्या ऐवजी काय टाकायचं क्यू आर वन अपॉन टू आहे कशावरून घेतलं आपण हे सगळं पी एस आणि कशावरून घेतलं फ्रॉम वन अँड टू एक आणि दोनवरून घेतलेलं बाळांनो. मग आता बघा एस आर एस आरची काय लिहिलं वन अपॉन टू क्यू आर म्हणजे क्यू आर अपॉन टू एस आर म्हणजेच काय क्यू आर अपॉन टू पी आर स्क्वेअर तसाच आता हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला हा हा फॉर्म्युला समजून घ्या ओके नाही प्लसचा फॉर्म्युला इथे पण मायनसचा फॉर्म्युला आहे पुढे इथं मायनसचा मग तुम्हाला फॉर्म्युला लिहून देईन पी आर स्क्वेअर आहे तसेच इज इक्वल टू पी एस स्क्वेअर आहे तसेच प्लस हे बघा टू गेट कॅन्सल ओके म्हणजे काय टी एस गुणिले क्यू आर हा टी एस गुणिले टी आर टी एस मल्टिप्लाय बाय मग टू गेट कॅन्सल झालं ना हे टू टू बेग बेग राहिलं का याच्यामध्ये प्लस इथं चिन्ह कोणतं पाहिजे शेवटी एस आर नाही तर प्लस चिन्ह पाहिजे प्लस मग काय आलं आता प्लस बघा आता प्लस अधिक वन अपॉन टू आहे तसेच आणि क्यू आर त्याचा स्क्वेअर मग बघा झालं की सिद्ध पहिलं बघा बरं आता हे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर टी एस किंवा एस टी म्हणजे क्यू आर हा क्यू आर होगा आपण स्वेज करून घेऊ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस म्हणजे काय लिहिते क्यू आर मल्टिप्लाय बाय इथे एस टी आहे टी एस एस टी एकच एस टी प्लस क्यू आर अपॉन टू त्याचं काय बाळानो स्क्वेअर मग हे झालं आपलं सिद्ध झालं हेन्स प्रूफ काय म्हणू याला हेन्स प्रूफ हे सिद्ध झाले काय म्हणतो बाळानो हे सिद्ध झाले म्हणायचं कोणासाठी झालं कसं केलं कळलं पहिला टँगल वापरा पी जी टी करा दुसरा टँगल वापरा पी जी टी वापरा मग आता वन अँड टू त्याच्या अनुषंगाने आपला मध्य काय ती बघायची हे झालं दो पहिलं प्रूफ झालं दुसरं असंच आहे आता इन ट्रायंगल पी टी क्यू कोणता पी टी क्यू हा तिसरा ट्रायंगल याला काय वापरायचं पी टी क्यूला पी जी टी वापरा मराठी मुलांसाठी पायथागोरसचा प्रेम आहे याला वापरा मग काय येईल पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू टी स्क्वेअर पी क्यू वर्ग बरोबर पी टी वर्ग अधिक क्यू टी वर्ग मग ते पी जी टी म्हणजे पायथागोरस वापरून टाका बाळांनो पी क्यू स्क्वेअर आहे तसाच ओके नाही याच्यामध्ये आहे मग आता मला सांगा टी क्यू पकडा सगळ्यांनी काय येईल याच्यामध्ये टी क्यू काढायचा आपला म्हणजेच काय येईल आपल्याला याच्यामध्ये क्यू एस पकडल्यानंतर ट्रायंगल पी टी क्यू तो पकडा त्याच्या अनुषंगाने आपलं उत्तर येईल बघा आता इथे टी क्यू ओके दिलं आहे आता ए क्यू एसचं काय व्हॅल्यू क्यू टी प्लस टी एस बघा क्यू एस क्यू एस काय येईल मग इथे क्यू टी प्लस टी एस त्या अनुषंगाने आपला करता येईल मग तिसरं जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये पी टू क्यू अँगल लक्षात ठेवा की हे सोडवताना समजून घ्या क्यू टी एस टी इज द मिड पॉईंट ऑफ क्यू एन एस म्हणजेच काय क्यू एस इज इक्वल टू बघा इथे क्यू टी प्लस टी एस ओके मग आता बघा आता क्यू एस इज इक्वल टू क्यू टी प्लस टी एस म्हणजे क्यू टी एस म्हणजे काय टी इज द मिड पॉईंट ऑफ क्यू एन एस टी हा क्यू एन एसचा मध्यबिंदू आहे बाळांनो म्हणजे पी क्यू स्क्वेअर आहे तसंच पी टी स्क्वेअर आहे तसंच मग आता टी क्यूची किंमत काय काढली बघा इथे काय काढलं आपण क्यू एस मायनस टी एस ती कशी काढली बघा आता इथे इथं कसं काढलं बघा क्यू एस इज इक्वल टू क्यू टी प्लस टी एस बघा आता क्यू एस इज इक्वल टू क्यू टी प्लस टी एस लिहिलं इथे ओके मग आता आपलं काय काढायचं आहे टी क्यू किंवा क्यू टी
आता हे क्यू एस आहे तसंच हा प्लस आहे, हा प्लस आहे इकडे काय होईल मायनस, अधिक सेवा जाईल म्हणजे काय येईल क्यू क्यूची किंमत किंवा क्यू टीची किंमत काय क्यू एस मायनस टी एस म्हणजे क्यू एस वजा टी एस ओके. मग आता पी क्यू स्क्वेअर आहे तसंच पी टी स्क्वेअर आहे तसंच प्लस टी क्यूची व्हॅल्यू बघा आता टी क्यूची व्हॅल्यू काय आली क्यू एस मायनस टी एस देऊन टाका ओके. मग आता याला नंबर दिला तरी चालेल समजा याला नंबर बघा आता आपण किती घेतले तीन याला चार नंबर म्हणा इथे वाटलंस हां मी तर म्हणा वाटलंस फ्रॉम फोर ओके नाही काय म्हणून वाटलंस फ्रॉम फोर इथं म्हणा फ्रॉम फोर चारवरून चारवरून म्हणा ही किंमत टाकली आपण हां ही किंमत. मग आता पी क्यू स्क्वेअर तसा आहे पी टी स्क्वेअर आहे तसंच आता ए मायनस बी याचा फॉर्म्युला ए प्लसचं बघितलं आपण ए मायनस बीचं फॉर्म्युला काय बघा नू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग हा हे सूत्र लक्षात ठेवायचं. मग आता काय केलं क्यू एसचं वर्ग वजा क्यू एस गुणिले टी एस अधिक टी एसचं वर्ग क्यू एस स्क्वेअर मायनस टू क्यू एस इंटू टी एस प्लस पी एस स्क्वेअर ओके. आता पी क्यू स्क्वेअर आहे तसंच पी टी स्क्वेअर आहे तसं याला जवळ घ्या हे दोन्ही जवळ घ्यावं लागणं पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर घेतले मायनस टू क्यू एस आहे तसंच इंटू टी एस आहे तसंच आणि इथला जो क्यू एस इथे घेतला बळांनो पी टी आणि टी एचची किंमत किती बघा बरं फळ्यावर पी टी आणि टी एचची किंमत किती पी टी प्लस टी एस स्क्वेअर काय उत्तर आहे पी एस स्क्वेअर. मग इथं म्हणा वाटलंस फ्रॉम कशावरून घेतला आपण सेकंड फ्रॉम दोनवरून घेतलं ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे इथे लिहिलं टू आहे क्यू एचची किंमत बघा इथे नंबर वनला क्यू एस इज इक्वल टू एस आर वन अपॉन टू क्यू आर क्यू एस बरोबर एस आर किती वन अपॉन टू म्हणजे क्यू एचची किंमत काय लिहायची वन अपॉन टू क्यू आर किंवा क्यू आर अपॉन टू इथे लिहिलं आपण क्यू आर अपॉन टू टी एस आहे तसंच परत क्यू एचची व्हॅल्यू बघा इथे क्यू एस बरोबर क्यू आर अपॉन टू लिहून टाका आहे तसंच इथे म्हणजे पी क्यू स्क्वेअर कशाने घेतला मग फ्रॉम वन अँड टू इथं म्हणा फ्रॉम वन अँड टू एक मराठीच्या मुलांसाठी एक आणि दोन वरून ओके नाही दोन आणि वरून घेतलं कोणत्या ह्या किमती घेतल्या मग आता बघा पी क्यू स्क्वेअर आहे तसंच पी एस स्क्वेअर तसंच हे दोन दोन गेले बेक बे बेक टू वनचा टू टू वनचं कट मग काय आले तर मायनस क्यू आर इंटू टी एस प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट काय बघा नू स्क्वेअर बघा इथे क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर मग आता पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू एस इंटू एस टी प्लस काय आलं आपलं टी एस एस टी एकच मग हेच प्रूव याला काय म्हणून आपण हे सिद्ध झाले मराठी मुलांसाठी हे सिद्ध झाले. आता आपण काय केलं तुम्हाला कळलं याच्यामध्ये ट्रायंगल वापरायचं व्यवस्थित आणि हे अशा प्रकारे खूप सोपं आहे आणि हे लक्षात ठेवा याच्यामध्ये की मिड पॉईंट आलं की हे आता आणि पी जी टी वापरायचा राईट अँगल आला तर पी जी टी वापरायचं त्या अनुषंगाने आपलं हे उत्तर येईल. चौथं एक्झाम्पल आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सीच्या बाजू बी सीचा मध्यबिंदू आहे हो की नाही एम बिंदू काय आहे हा बी सीचा मध्यबिंदू आहे एम इज मिड पॉईंट ऑफ बी अँड सी इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. आता बघा काय दिलं याच्यामध्ये ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर हे किती दिलं आहे 290 दिलेलं आहे दोघं मिळून लक्षात कोण दोघं मिळून हे दोघं मिळून 290 दिलेलं आहे ओके 290 एम एट बी सी आपला काढायचा आहे बी सी म्हणजे टोटल काढायचं आहे एवढी बाजू आपला काढायची म्हणजे बघा आता बी सी क्वेश्चन मार्क हे गिव्हन लिहिलं आपण सगळ्यात पर्यंत ट्रायंगल ए बी सी एम इज मिड पॉईंट ऑफ बी अँड सी एम हा बी अँड सीचा मध्यबिंदू आहे बघा म्हणजेच काय बी एम इज इक्वल टू एम सी बी एम इज इक्वल टू एम सी म्हणजे काय येईल बरोबर वन अपॉन टू बी सी हे लक्षात ठेवायच्यामध्ये. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे काय आहे एम इज मिड पॉईंट काय आहे एम इज मिड पॉईंट कुणाचा मिड पॉईंट ऑफ बी सी म्हणजे बी एम हा बी सीचा बळानु काय आहे मध्यबिंदू आहे. आता नियम काय मध्यबिंदू आला की काय वापरायचं बाय अपोलोनियस थेरम म्हणजे अपोलोनियसच्या प्रमेयानुसार कोणता नियम अपोलोनियमचा काय वापरायचा याचा थेरम वापरायचा अपोलोनियसचा थेरम म्हणजे प्रमेय वापरायचा ठीक आहे. मग काय प्रमेय याच्यामध्ये बघा आता ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर काय घेतला पण ए बी स्क्वेअर
प्लस एस स्क्वेर इज इक्वल टू टू इंटू एम स्क्वेर प्लस टू इंटू बी एम स्क्वेर म्हणजे काय आलं म्हणजे बघा आता ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन गुणिले एम वर्ग अधिक दोन गुणिले बी वर्ग. मग आता हा आपल्याला प्रमेय हा तुम्ही पक्कच करून ठेवायचा कसं त्या अनुषंगाने आपल्याला बी कळलं पाहिजे. आता बघा याची किंमत किती बघा दिलेली किती ए बी प्लस ए सी स्क्वेअर 290 ए बी अधिक ए सी वर्ग किती आहे बळांनो 290 सेमी दोन गुणिले एम किती बघा बळांनो 8 सगळं गिवन आहे आठचा वर्ग किती येणार माहिती सगळं हे आहे तसंच 290 आहे तसंच इज इक्वल टू टू आठचा वर्ग किती 64 8चा स्क्वेअर 64 प्लस 2 इंटू बी एम स्क्वेअर मला मग काय 290 मग आता 64 इंटू 2 4चा 8 26चा 12 बेचोक 8 सगळीने 12 ओके मग आता इज प्लस 2 इंटू बी एम स्क्वेअर मग आता प्लस ए बाळांनो इकडे काय होईल मायनस होईल 290 मायनस 282 इंटू बी एम स्क्वेअर बी एमचा वर्ग हे 290 अधिक आहे इकडे वजा झाले. आता बघा मायनस करा 10 शून्यमधून 8 जात नाही हातचा घेऊ आपण किती झालं 10 8 गेला किती राहिले 2 2 इथे 8 2 गेले किती राहिले इथे 6 ओके मग आता इथे किती राहिले 1 2 मायनस 1 1 म्हणजे किती आले 2 इंटू बी एम स्क्वेअर म्हणजे एका जाळा 290 पक्षी होते रागारागाने किती गेले 128 राहिले खाली किती राहिले बाळांनो 162 ओके ने मग 2 गुणिले बी एम आता हे गुणिले इकडे भागिले 2 इज मल्टिपल इयर डिवाइड 260 अपॉन 2 इज इक्वल टू बी एम स्क्वेअर काय आलं बाळांनो 2 × 2 = 16 2 × 2 = 81 म्हणजे बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 81 काय आलं. आता काय घ्यायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड म्हणजे काय येईल बी एम इज इक्वल टू 81 अंडर रूट 81 म्हणजे किती आलं बी एम इज इक्वल टू 81चा स्क्वेअर रूट किती वेळा आणू 9 बी 81 वर्ग 9 म्हणजे आता बी एम 9 आला बघा आता इथे बी एम 9 आहे बी एम सी सुद्धा किती आलं आहे 9 येणार आहे म्हणजे इथे लिहून ठेवू आपण बी एम इज इक्वल टू एम सी इज इक्वल टू किती बळा आणून 9 आलं आपलं काय काढायचं आहे याच्यामध्ये बी सी काढायचं आहे टोटल आपला म्हणजे बी सी इज इक्वल टू मग लिहून टाका ते मग त्याच्यामध्ये किती येईल मग बी एम अधिक एम सी म्हणजेच काय बी सी इज इक्वल टू 9 + 9 9 + 9 किती आले 18 9 + 9 18 सेंटीमीटर म्हणजे 18 सेंटीमीटर आले किंवा आर काय येईल मग बी एम इज इक्वल टू एम सी इज इक्वल टू 1/2 इंटू बी सी ओके ने मग बी एमची व्हॅल्यू किती 6 1/2 इंटू बी सी आता बी एमची व्हॅल्यू किती आहे 9 आहे मग हे 2 मल्टिपल डिवाइड इकडे मल्टिपल होईल 2 / इकडे गुणिले होईल म्हणजे काय 9 × 2 इज इक्वल टू बी सी म्हणजे बी सी इज इक्वल टू 9 + 2 9 × 2 18 सेंटीमीटर कोणती घ्या ओके ने ही पद्धत वापरा और ही पद्धत वापरा किंवा ही वापरा आता बी सीची किंमत किती आली बाळांनो 18 ते बघा बी एम 9 हा 9 9 + 9 किती तिथपर्यंत द्यायची 18 सेंटीमीटर